सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो काय झालं एप्रिल आणि मे मध्ये सरासरी ऊन असतं पण काय झालं यावर्षी वातावरणामध्ये बदल होत असल्यामुळे अचानक ऊन तापले त्याच्यामुळे लगेच पाऊस यायलाय म्हणून सर्व शेतकऱ्यांना हा अंदाज लक्षात घ्यायचा पण काय झालं एकंदरीत महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ असो किंवा पश्चिम विदर्भ असो किंवा मराठवाडा असो किंवा महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या भागामध्ये सगळ्याची हळदी काढणं चालू आहे कांदा देखील काढूनच चालू आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा कांदा आणि हळदीसाठी खास करून अंदाज लक्षात घ्या कारण की ज्यांचं कोणाचा हळदी का असेल तर त्यांनी काय करा 24 तारखेच्या आत तुम्ही तुमच्या हळदी झाकून ठेवा कांदा 24 तारखेच्या काढून घ्या कारण की राज्यामध्ये 24 एप्रिल पासून तर 2 मे पर्यंत पावसाचं वातावरण तयार होणार आहे भाग बदलत दररोज पाऊस पडणार आहे आज एका भागात तर उद्या दुसऱ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो विचार जर सुरुवातीला केला तर उत्तर महाराष्ट्राकडे जर आपण वळलो उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो उत्तर महाराष्ट्रामध्ये 22 एप्रिल ते पासून तर 29 एप्रिल मध्ये एप्रिल पर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे सर्वदूर पडणार नाही फक्त भाग बदलत राहणार आहे काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे ज्या ठिकाणी पाऊस पडला नाही तिथं वारं सुटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर आपण पूर्व विदर्भाकडे वळू पूर्व विदर्भातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमचं नेमकं धान काढणं चालू आहे मका देखील काढणं हळद देखील काढणं कांदा देखील तुमचा काढणं चालू आहे तर तुम्ही काय करायचं 24 तारखेच्या तुम्ही तुमचा कांदा सर्व काही गोष्टी काढून घ्या कारण की पूर्व विदर्भामध्ये 23 एप्रिल पासूनच म्हणजे पावसाला सुरुवात होणार आहे काही काही ठिकाणी खूप पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्वदूर सारखा पाऊस पडणार नाही भाग बदलत पडणार आहे म्हणून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्या व्यतिरिक्त आपण पश्चिम विदर्भाकडे वळू पश्चिम विदर्भातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता नेमकं तुमचा कांदा काढणं चालू आहे हळद देखील काढून चालू आहे आणि काही जणांचा गहू देखील राहिलेला आहे तर त्या सर्व शेतकऱ्यांनी तुम्ही काय करायचं 24 एप्रिल पासून तुम्ही अंदाज लक्षात घ्या 24 एप्रिल पासून ते 29 एप्रिल पर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे ज्या ठिकाणी पाऊस नाही पडला तिथं वारं सुटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आता तुमचा कांदा काढणं चालू आहे गहू देखील काढणं चालू आहे लगेच त्याच्यानंतर हळद देखील काढणं चालू आहे तुम्ही काय करा 24 तारखेच्या तुम्ही तुमचा कांदा हळद असली तर झाकून ठेवा कारण की 25 तारखेपासून आपल्या मराठवाड्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे काही काही भागामध्ये जास्त आहे काही ठिकाणी राहील आणि काही काही ठिकाणी वंचित देखील राहील म्हणजे कुठं पडणार देखील नाही पण हा पाऊस येणार आहे हे देखील लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणपट्टी त्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं म्हणजे कोकणपट्टीच्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं कारण की कोकणपट्टीमध्ये देखील पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस पडणार आहे खूप पाऊस पडणार आहे वेगवेगळ्या भागात पडणार आहे वारं सुटणार आहे आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो राज्यात पाऊस पडणार आहे 10 दिवस वातावरण खराब आहे सर्व शेतकऱ्याला माझी कळकळीची विनंती आहे विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नका विजा चमकत असताना मोबाईल टॉवरला हात लावून उभारू नका विजा चमकत असताना नारळाच्या झाडाच्या बाजूला उभारू नका विजा चमकत असताना तळ्याच्या बाजूला थांबू नका आणि आपण आपलं स्वतःचं संरक्षण करा आणखीन एक सर्वांना सांगू इच्छितो की काय झालं सगळ्यात जे आपले पाळीव प्राणी म्हणजे बैल गाय शेळ्या मेंढ्या आपण काय करतो आपण घरी बसतो पण त्यांना शेतामध्ये बांधतो सर्व शेतकऱ्याला माझी एक विनंती आहे 10 दिवस तरी कमीत कमी तुम्ही ते शेतातले बैल ही घरी आणा कारण की विजेचा कडकडाटासह पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज द्यायला जाईन आणि माझ्या महाराष्ट्राचं आणि माझ्या महाराष्ट्राच्या बाजूला आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक या शेतकऱ्याचं नुकसान होऊ देणार आणि त्या व्यतिरिक्त सांगतो की तेलंगणातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा तेलंगणामध्ये 24 तारखेपासून म्हणजे तेलंगणामध्ये देखील खूप पाऊस पडणार आहे गारपीट देखील होणार आहे म्हणून तेलंगणाच्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्या आणि आपण आपलं पिकाचं संरक्षण करू धन्यवाद.